आज या ठिकाणी मत्स्यबोधे आलेले केळगाव जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो। कोरोनाचा प्रादुर्भाव फार वाढलेला आहे, त्यात जळगाव जिल्ह्यात जवळपास 505 हा दाखला आलेला आहे। सिव्हिलच्या काही तक्रारी आहेत, प्रामुख्याने सर्व अधिकारी पदाधिकारी चांगल्यापासून नियोजनही करत आहेत, परंतु आम्हाला यश येत नाही। आम्हाला पॅटर्न जर जळगाव जिल्ह्यात राबवला तर खऱ्या अर्थाने त्याच्यावर आम्ही मात करू शकू। सर्वांचं सहकार्य आहे, मी पत्रकारांना विनंती करतो की साहेबांशी संवाद साधा। उपस्थित सर्व तुमचे सहकारी, आमच्या पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे सन्माननीय आमदार, आमचे सभापती पदाधिकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम या महिन्यात दुसऱ्यांदा आपल्या जिल्ह्यात येण्याच्या योगाला मी आता मुंबईवरून नागपूरला चाललो होतो, म्हणून इथे थांबल्यानंतर आपल्या सर्वांची इथं भेट झाली। आपण इथे सर्व आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला जे काही विचारत असेल आपण विचारू शकतो। सर, जळगाव जिल्ह्यात खास करून मार्चमध्ये एक रुग्ण होता, आता 505 वर गेला आहे। म्हणजे असं निदर्शक आहे काही सिव्हिल आणि डिपार्टमेंट जे म्हणजे समन्वय नाही आहे आरोग्य विभाग आणि प्रशासनामध्ये, त्यामुळे हा वाढत चालला आहे। काय आपण सूचना देणार आहोत, बऱ्याच क्वारंटाईन ठिकाणी काही लोकांना अन्न पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे। असं आहे की कोरोनाच्या बाबतीत आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जळगाव असो की बाकी संपूर्ण महाराष्ट्र असो, तिथे सर्व आमची यंत्रणा जी आहे, आमची आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, साफसफाई यंत्रणा संपूर्ण कामाला लागली आहे। खास करून जळगावमध्ये सुद्धा मी मागे आलो होते तेव्हा सर्वांचा आढावा तेव्हा घेतला होता, कलेक्टर, CO, बाकी आरोग्य खात्याचे सर्व अधिकारी, डीन, सिव्हिल सर्जन। मी आता सांगितलं की याच्यामध्ये वाढ झालेली आहे, त्याच्यामध्ये वाढवायची असताना कशा पद्धतीने आपण टेस्टिंगची संख्या प्रत्येक जिल्ह्यात आम्ही वाढवायला सांगितली आहे, टेस्टिंगची संख्या वाढली, त्याचबरोबर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल ते सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाढवायला सांगितले आहे, आयसोलेशन सेंटर, क्वारंटाईन सेंटर। या पद्धतीनं सर्व प्रशासन त्यानिमित्तानं काम करते आहे इथेसुद्धा आणि येईल हळूहळू कंट्रोल होईल नक्कीच येईल। साहेब, एक आहे की तुम्ही सांगता कंट्रोलमध्ये जळगाव सिंधुदुर्ग कंट्रोलमध्ये लोकांच्या तक्रारी आहेत की नाही, फार सुविधा नाही येत असं या बाबतीत कुणी दखल घ्यायला तयार, तुम्ही नेमकं काय सांगणार ते? मी आता कलेक्टर आता माहिती घेतली मी बाहेर, मी आलो तेव्हा सगळ्यांकडनं, त्याच्यामध्ये यंत्रणेच्या माध्यमातून जे काही तुमचे कलेक्टर असतील, SP असतील, बाकी डीन, सिव्हिल सर्जन, ही सर्व मंडळी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि ज्या ज्या आपल्याला व्यवस्था करायच्या आहेत आयसोलेशनसाठी, क्वारंटाईनसाठी, टेस्टिंगसाठी, या सर्व गोष्टी इथे चालू आहेत। पण सध्या असं आहे की याचा प्रादुर्भाव आता व्हायरस असल्यामुळे याचा प्रादुर्भाव होतो, त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं आता मधल्या काळामध्ये कसं होतं की चांगल्या पद्धतीने कंट्रोल सगळीकडे झालं होतं, पण मधल्या काळामध्ये आपण थोडी इंटर डिस्ट्रिक्ट वाहतूक थोडी शिथिल झाली, त्याचबरोबर परप्रांतातनंसुद्धा ते मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यातनंसुद्धा बाहेर गेले आणि बाहेरच्या राज्यातनंसुद्धा अनेक लोकं आलेत, अनेक ठिकाणी काही काही ठिकाणी मुंबई पुणे जे हॉटस्पॉट होते तिथून आल्यामुळे ग्रामीण भागात पण काही लोक आता ग्रामीणकडे आहेत, त्याच्यामुळे ही आता जे सध्या परप्रांतीय मजूर अनेक मजूर आपल्या राज्यातनं बाहेर चालले किंवा बाहेरून आपल्या राज्यात येऊन झाले त्याच्यामुळे सुद्धा ग्रामीण भागामध्ये पण त्यासुद्धा त्या पद्धतीने यंत्रणा संपूर्ण ग्रामीण भागामध्ये सुद्धा कामाला लागली आहे आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा अंगणवाडी वर्कर असेल, आशा वर्कर असेल, बाकी जो जिल्हा परिषद आणि बाकी आरोग्य खात्याचा जो स्टाफ आहे त्याच्या माध्यमातून तिथे घरोघरी जाऊन चेकिंग करणं, कोणी बाहेरचं आलं का त्याची माहिती घेणं, कोणी बाहेरचं आलं असेल तर त्यांनी कोणाच्या सान्निध्यात आला, या सर्व गोष्टी ग्रामीण भागातसुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून काम चालू आहे। सर, भाजप सातत्याने सरकारवर आरोप करते, आज पण ग्रीष्मराज आणि भाजपच्या लोकप्रतिनिधीने कलेक्टरांना निवेदन केलं, त्यांनी असा आरोप केला की सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, सरकार पूर्णतः अपयशी ठरले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर,
असं आहे की आमच्या सर्व नेते सांगत आहेत सातत्याने की ही आजची सध्याची परिस्थिती आहे ही आहे कोरोनाच्या बाबतीत सर्व यंत्रणा आणि सर्व लोक आपण एकत्र येऊन लढतो आहे अशा पद्धतीचं संकट आपण याच्या पहिले कधी पाहिलं नाही आणि अशा या संकटाच्या काळामध्ये आपण सर्व यंत्रणा आणि सर्व मंडळी आणि सर्व जनता या पद्धतीने लढत असताना अशा वेळेस राजकारण करणं हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे असं राजकारण करायला आहे पुढे मग करू आपण संपूर्ण या टोपल्यावर या या लढाईमध्ये आपण विजय प्राप्त केल्यावर पुढे भरपूर वेळ आपल्याला राजकारण करावं पण अशा वेळेस प्रामुख्याने विरोधी पक्षांनी सुद्धा शासनाबरोबर काम करून काही ठीक आहे आमचं काही एखाद्या काही सूचना असतील की आमचंही कुठं काही चुकत असेल ते सुद्धा त्यांनी सांगायला पाहिजे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे त्यांना फोनवर सांगू शकतात पत्र लिहून सांगू शकतात काही सूचना असतील ते सांगू शकतात पण असं न करता अशा वेळेस राजकारण करणं अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि मी तर म्हणेल की त्यांच्याच पक्षाचे काही नेते पाहिला तुम्ही मला नितीन गडकरी स्वतः आवाहन केलं होतं की अशा वेळेस राजकारण करू नये मी त्यांचं अभिनंदन करतो की ते बिचारे कमीत कमी या गेल्या 2 महिन्यापासून त्याची शासनाला पूरकच भूमिका आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की अशा वेळेस हे राजकारण करणं योग्य नाही पण त्यांचे वरिष्ठ नेतेसुद्धा सांगत असत नितीन गडकरीसारखे नेते सांगत असतानासुद्धा ज्यांनी 5 वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्यांना अशा गोष्टी करू शकत नाही ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे सर पीयूष गोयलांचं पण एक वक्तव्य आहे की महाराष्ट्रातलं ज्या परत जायला पाहिजे होतं पश्चिम बंगालकडे बंगालकडे रेल्वेगाड्या त्या महाराष्ट्राला पाठवल्या नाही आपण कसं बघता येईल कसं आहे मी माझं कालच वक्तव्य केलं आपल्याला माहितीसाठी सांगतो वेस्ट बेंगॉलमध्ये चक्रीवादळ आलं त्याच्यामुळे वेस्ट बेंगॉलच्या चीफ सेक्रेटरी राजीव सिन्हा यांनी 22 तारखेला केंद्रीय रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे चक्रीवादळ असल्यामुळे आमच्याकडे तुम्ही सध्या गाड्या पाठवू नका असं असताना सुद्धा राजकारण करायचं म्हणून पीयूष गोयलांनी काल 41 गाड्या पाठवल्या कुठसाठी वेस्ट बेंगॉलसाठी वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंटचं पत्र आहे केंद्र शासनाला रेल्वे प्रशासनाला की गाड्या पाठवू नका आमच्याकडे चक्रीवादळ आलं असं असतानासुद्धा राजकारण करण्यासाठी राज्य शासनाची फदिती झाली पाहिजे वेस्ट बेंगॉल सरकारमध्ये आमच्याकडे का गाड्या पाठवू नका आणि हे आमच्याकडे 42 गाड्या पाठवतात त्यांना माहीत आहे की हे गाड्या पाठवायच्या मग इकडे सांगायचं आम्ही गाड्या पाठवल्या आणि वेस्ट बेंगॉलला पाठवल्या नाही मी काल माझं वेस्ट बेंगॉलचे चीफ सेक्रेटरी राजीव सिन्हा यांचं पत्रसुद्धा दाखवलं त्याच्यामुळे पीयूष गोयल हे सिनियर नेते आहेत रेल्वेमंत्री आहेत त्यांनीसुद्धा अशा या काळामध्ये रेल्वेचा प्रश्न घेऊन राजकारण करू नये काल तुम्हाला सांगतो आमच्या सर्व गाड्या गेल्यात त्यांनी जेवढं सांगितलं काल आमच्या 93 गाड्या गेल्या फक्त वेस्ट बेंगॉलची जी मी अडचण सांगितली त्याच्यामुळे फक्त वेस्ट बेंगॉल जाऊ शकला नाही तर जेवढ्या गाड्या दिल्या होत्या तेवढ्या राज्य शासनाच्या माध्यमातून परप्रांतीय मजुरांना घेऊन आम्ही त्या राज्यामध्ये पाठवल्या फक्त वेस्ट बेंगॉल सरकारने सांगितल्यामुळे त्यांच्या राज्यामध्ये आम्ही पाठवल्या नाहीत त्यांचे नेते काल बोलले आमच्या डोक्यात काही राष्ट्रपती राजवटने काल देवेंद्र फडणवीस बोलले वाटते कुठेतरी राष्ट्रपती राजवटचा प्रश्न वेगळा आहे पण कमीत कमी अशा या संकटाच्या काळामध्ये प्रशासनाच्या राज्याच्या राज्य शासनाच्या खांद्याला खांदा मिळून त्यांनी काम करायला पाहिजे एवढीच आमची विनंती आहे म्हणजे अशा वेळेस मुंगेरीलालचे हसीन स्वप्ने त्यांनी पाहू नये सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे असं का कोरोनाच्या काळात दिसते असते आणि ही काय सरकारला अडचणीत आणण्याची वेळ नाही आहे इथे हातात हात मिळून काम करण्याची वेळ आहे सर राज्यभर कोरोना महामारीमध्ये पोलीस मोठ्या प्रमाणात भूमिका बजावत असताना त्यांनाही मोठ्या प्रमाणात याला तोंड द्यावं लागलं बरेच पोलिसांना कोरोनाची लागण झालेली पाहिजे तशा सुविधा पोलिसांना उपलब्ध होत नाही याबद्दल आपण काय तुमच्या माहितीसाठी काय काय आम्ही पोलिसांसाठी केलं हे तुम्हाला देतो मी आणि पुलिसांचा बरोबर आहे की पोलीस आहे डॉक्टर आहे नर्सेस आहे हे संपूर्ण फ्रंटलाईनला जाऊन काम करतात तुमचे आयसोलेशन सेंटर आहे त्याचबरोबर तुमचे क्वारंटाईन सेंटर आहे हॉस्पिटल्स आहे या सर्व ठिकाणी डॉक्टर नर्सेस आमचे पोलीसचे लोक फ्रंटला राहतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला ही खरी गोष्ट आहे
पण आमच्या महाराष्ट्राच्या आमचे जे सर्व पोलीस आहेत त्यांचीसुद्धा आरोग्याची सोय चांगल्या पद्धतीनं व्हावी, त्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्यासाठी डेडिकेटेड हॉस्पिटल, कोणाची तब्येत खराब झाली त्याची व्यवस्था करण्याच्या सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं सर्व जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीची व्यवस्था पोलिसांसाठी केली आहे. बाकी माहिती मी तुम्हाला देतो. इथे मालेगावमध्ये काही पोलिसांचं म्हणजे अब्दुरकड बरेच बोलले, कारण काही थेट प्रसारमाध्यमासून त्यांनी कारवाई केली, पण परिस्थिती मालेगावसारख्या सिटीमध्ये अशी परिस्थिती, कारण अनेक जिल्ह्यांमधून मालेगावमध्ये गेले, खानदेशात खास करून काही पोलीस गेले, त्यांची ड्युटी संपल्यानंतर त्यांना राहिल्या आणि खाण्याची व्यवस्था नव्हती, त्याच्यामुळे अनेक त्यांना अडचणी सामना करावा लागला. अशी परिस्थिती आहे. आज मालेगावची परिस्थिती आपण सांगतो की मालेगावची परिस्थिती आज मोठ्या प्रमाणात मालेगावमध्ये सुधारणा झाली. जे पॉझिटिव्ह केसेस जे ज्याचं प्रमाण होतं किंवा डेथ रेट होता त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. आणि त्या ठिकाणी आता ज्या आता परवा ईदचा सण झाला त्या ठिकाणीसुद्धा सर्व आमच्या मुस्लिम बांधवांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य त्या ठिकाणी केलं. तिथेच नाही केलं, संपूर्ण महाराष्ट्रात केलं. आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्र येऊन कोणी ईदचा सण कोणी साजरा केला नाही. त्याचप्रमाणे आता पालखीचा पालखी आहे आमची, तिथे सुद्धा ह्या सर्व गोष्टीचं पालन होणार आहे. पुढे गणपतीचा सीझन आहे, आपला गणपतीचा सण आहे, त्याच्यातसुद्धा गणपतीमध्ये सुद्धा सर्वांनी त्या पद्धतीनं अनेक जिल्ह्यामध्ये ठरवलं आहे की गणपतीचा सुद्धा सार्वजनिकरित्या गणपतीचा आपण सण साजरा करू नये. स्वतः येऊन लोक पुढाकार घेत आहेत, तो हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, या सर्वांच्या सणामध्ये ते स्वतः पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करतात. थँक्यू. कॉपी